कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. मुंबई गोवा महामार्गावर बर्निंग कारचा थरार. भोसते घाटात धावत्या कारला लागली आग. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. महामार्गावरील एक लेन वाहतुकीसाठी तात्पुरती बंद. मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भोसते घाटात बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. मुंबईहून गोव्याच्या दिशेनं जाणाऱ्या कारला भोसते घाट चढत असताना अचानक आग लागली. आग लागल्याचं समजताच प्रसंगावधानाने आतील प्रवासी सुखरूप बाहेर पडले आणि बघता बघता काही क्षणातच संपूर्ण कारने पेट घेतला. ही कार तब्बल 2 तास पेटत होती. या दुर्घटनेनंतर महामार्गावरील एक लेन तात्पुरती बंद करून दुसऱ्या लेनवरून वाहतूक वळवण्यात आली. महामार्गावर पेटलेल्या या कारला विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले.